पंतप्रधानांनी नितेश राणेंचं करायचं काय? नितेश राणेंच्या बैलाला, अरे भाजप आमदार नितेश राणेंच्या बैलाला, अरे भाजप आमदाराच्या बैलाला, अरे पोलिसांच्या बायकोला धमकी देणाऱ्या भाजप आमदाराचं करायचं काय? अरे पोलिसांनी त्यांच्या बायकोला या ठिकाणी धमकी देणाऱ्या नितेश राणेंचं करायचं काय? आज या ठिकाणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या आपल्या पक्षाच्या वतीने भाजपचे एक नालायक निष्क्रिय आणि या महाराष्ट्रामध्ये कायम जातीवाद आणि धर्मवाद पेटवणारे आमदार नितेश राणे यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आपण आंदोलन आयोजित करण्यात आलेला हे आंदोलन घेण्यामागे मागची चार पाच वर्ष नितेश राणेंकडून जे काही पालिश शाळे चालू आहेत त्या विरोधातलं हे आंदोलन आहे. रोज सकाळी आपण टीव्ही चालू केला की झोपेत रोटलेला नितेश राणे आपण पाहतो आणि महाराष्ट्रात कुठलाही विकास काम सोडून बाकीच्या गोष्टीवर बोलणारा नितेश राणे आपण पाहिलेला. कुठल्याही राजकीय कार्यकर्त्यांना तो आमदार असेल खासदार असेल त्यांनी काय बोला हा त्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. पण आपल्या बोलण्यामुळे समाजात धुई पसरणार नाही, समाजामध्ये जातीवाद धर्मवाद पसरणार नाही एवढी काळजी घेण्याची अक्कल ही साध्या कार्यकर्त्यापासून आमदार खासदार मंत्री आणि मुख्यमंत्र्याला नक्की असली पाहिजे. पण दुर्दैवाने ज्यांच्या डोक्यात फक्त गुन्हेगारी आहे, ज्यांना फक्त जातीवाद धर्मवाद पसरून या ठिकाणी सत्तेवर यायचं आहे, ज्यांना असलं बोलून आपल्या घरातला भ्रष्टाचार लपवायचा आहे, ती मंडळी सातत्याने असले उद्योग करतायत. मागची दीड वर्ष आले हा नितेश राणे सातत्याने पोलिसांच्या बद्दल बोलतो. साध्या कॉन्स्टेबल पासून पीआय एसीपी डीसीपी सीपींपर्यंत बोलतो. मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी एकदा पोलिसांच्या पत्नींबद्दल भाष्य केलं आणि परवा सुद्धा 14 ऑगस्टला त्यांनी त्याची मुक्ताफळक अकलेची मुक्ताफळक पुन्हा उधळली. त्यांनी सोलापूरच्या एका भाषणामध्ये भाष्य केलं की पोलिसांनो हिंदू धर्माचं राज्य आहे आणि तुम्ही जर हिंदूंच्या कार्यकर्त्यांची जर धरपकड केली तर लक्षात ठेवा पोलिसांची आम्ही अशा ठिकाणी बदली करू की त्या पोलिसाच्या बायकोचा फोन सुद्धा लागणार नाही, नॉट रिचेबल राहिले अशा ठिकाणी त्या पोलिसाची बदली केली जाईल. हे नितेश राणेच्या बापाचं राज्य आहे का? हा पोलिसांची बदली करणार आणि याची औकात इतकी वाईट आहे, याची लायकी इतकी वाईट आहे, हा पोलिसाला त्याच्या बायकोशी सुद्धा संपर्क साधून ठेवणार देणार नाही, याचाच अर्थ या राज्यामध्ये बेबनशाही आणण्याचा प्रयत्न हा भाजपकडून होतोय, राणे कुटुंबियांकडून होतोय. आणि म्हणून या बालिश नितेश राणेला आवरा यासाठी आपण या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना नेमकं कसं राज्य हवं एकदा त्यांनी एकदा पुढे येऊन सांगावं. आज तर आम्ही या ठिकाणी म्हणजे एखाद्याच्या बुद्धीवरून लगेच करतो की त्याची लायकी काय आहे, त्यामुळे सातत्याने असली भाषा करून दुसऱ्यांदा निवडून आलेला हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा निवडून आलेला हा आमदार एवढे बालिश शाळे करत असेल तर त्यासाठी आम्ही च्यवनप्रकाश पाठवतोय. त्याची ज्याची बुद्धी जेवढी आहे तेवढ्या त्या बुद्धीप्रमाणे त्या ठिकाणी पाठवत असतात. नितेश राणेला आज आम्ही पोस्टरनी हे बैद्यनाथचा च्यवनप्राश आणि या ठिकाणी फोर विटा पाठवतोय त्याच्या घरच्यांनी, म्हणजे त्याच्या आम्ही तो पोलिसांच्या बायकांपर्यंत बायकोपर्यंत गेला आम्ही ते जाणार नाही, पण त्यांच्या घरच्यांनी किमान किमान नोकरांनी तरी काळजी घ्यावी, त्याला च्यवनप्राश द्यावं म्हणजे थोडी बुद्धी व्यवस्थित होईल एवढी आमची त्या या ठिकाणी भाजपवाल्याने विनंती आहे. पण आता हे असले बालिश पोरकट चाळी त्यांनी सोडावे, विकासावर बोलावं, त्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा हे राज्य हा देश पुढे कसा जाईल, विकासात्मक कसा होईल या दृष्टीने लक्ष घालावं अशा प्रकारची विनंती करू या ठिकाणी या आंदोलनाला आपण सुरुवात करतोय. आपण या आंदोलनाच्या माध्यमातून या राणे कुटुंबियांना आता महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गातल्या नागरिकांनी हद्दपार करावा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती या ठिकाणी ठेवतोय. मी रोहन पायगुडे यांनी घोषणाला सुरुवात करायची या ठिकाणी रोहन पायगुडे यांना विनंती करतो.